मुंबई में मानसून सत्र चल रहा है। मीडिया से बात करते हुए पूर्व मंत्री आदित्य ठाकरे ने छात्रों का मार्गदर्शन किया, जहां उन्होंने कहा कि मैंने अब छात्रों से कहा है कि वे बिना किसी तनाव के काम करें और मैं जो मेरे जीवन से सीखता हूं वह छात्रों को बताता हूं। मैं नेहमी आता विद्यार्थ्यांना तेच सांगत होतो की नेहमी टेन्शन न घेता काम करायचं। कुठचंही हाय प्रेशर गेम जसं काल आपण बघितला, तो हाय प्रेशर न बघता आपण एरवी जसं काम करतो तसं करत राहायचं। मला वाटतं हे महत्वाचं होतं। ते मी थोडं जे काही माझ्या जीवनात थोडं थोडं शिकत असतो ते मी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं। काही काही लोक प्रत्येक गोष्टीत राजकारण आणत असतात, मला वाटतं हा बालिशपणा आहे। काल भारत देश हा जिंकलेला आहे, इंडिया जिंकलेला आहे, आपण सगळे 100 कोटी लोक हे जिंकलेलो आहे। आणि मला खास करून बरं वाटलं जेव्हा राहुल द्रविड यानं आपण पाहिलं इमोशन दाखवताना, कारण बॉल म्हणून जे नेहमी पॉप्युलर झालेत, आम्ही मोठे झालो त्यांना बघत, म्हणजे ती सगळी टीम बघत, खरोखर मनाला बरं वाटलं जेव्हा त्यांनी त्या वर्ल्ड कपला हात लावलं, वर्ल्ड कप उचलला, एक आनंदाचा क्षण होता। परत रोहित शर्मा यांच्यासाठी आनंदाचा आहे, सूर्यकुमारने खूप उत्तम कॅच घेतला, हार्दिकची चांगली बॉलिंग झाली आणि मला वाटतं विराटने देखील काल रिटायरमेंट अनाऊन्स केली T20 मधून, पण त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते फार मोठं आहे। आणि कालची जी टीम आहे त्यांना सगळ्यांना आनंदात बघून आपल्या देशाला आनंद झाला, सगळ्यांचं अभिनंदन करतो।